नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती. एम पी एस सी ऑडिओ रिव्हिजन लेक्चर नंबर 3 मध्ये आपण आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, तर यामध्ये महाराष्ट्रातील 1857 उठावाच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या घडामोडी बघणार आहोत. तर 1857 उठावाचे लोण प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये सर्वाधिक पसरले आणि दक्षिण भारत जो होता तो उठावापासून बऱ्यापैकी वंचित राहिला होता. तर एक्झाममध्ये असा डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो की जास्त प्रमाण 1857 उठावाचं कुठे होतं. तर 1857 उठावाचा प्रामुख्याने त्याचा प्रभाव फक्त मोस्टली उत्तर भारतामध्ये होता आणि दक्षिण भारत जो होता तो उठावापासून बऱ्यापैकी वंचित राहिला होता. आणि महाराष्ट्रातील ज्या काही ठिकाणी 1857 उठावाचे पडसाद उमटले तर ते आपण आता ऐकणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा कोल्हापूरचा उठाव. कोल्हापूरमध्ये उठावादरम्यान काय काय घडामोडी झाल्या ते आपण डिटेलमध्ये बघूया. 31 जुलै 1857 रोजी सैन्याच्या 27व्या रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांनी उठाव करताना रेजिमेंटची तिजोरी लुटली. ओके, कोल्हापूरमधल्या घटना आपण बघत आहोत. तर स्टार्टिंगला 27व्या रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांनी रेजिमेंटची तिजोरी लुटली. त्यानंतर 21व्या आणि 28व्या तुकडीतील सैनिकांनी सुद्धा त्यांना मदत केली. मग जेकब या ब्रिटिश अधिकाऱ्याने हा उठाव त्यांचा मोडून काढला. कोणी? जेकब या ब्रिटिश अधिकाऱ्याने. त्यानंतर 6 डिसेंबर 1857 रोजी कोल्हापूर, बेळगाव, धारवाड येथील भारतीय सैनिकांनी उठावाचा प्रयत्न केला, मात्र तो त्यावेळीच दडपून टाकण्यात आला. 15 डिसेंबर 1857 रोजी कोल्हापुरामध्ये चिमासाहेब यांनी बंडाचा प्रयत्न केला. तर मेन म्हणजे कोल्हापूरमधल्या उठावाचं काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, कोल्हापूरमध्ये बेसिकली उठाव कुणी केला हे भारतीय सैनिकांनी, जे पहिल्यांदा 27व्या रेजिमेंटमधील भारतीय सैनिक यांनी उठावाला सुरुवात केली रेजिमेंटची तिजोरी लुटून, त्यानंतर 21व्या आणि 28व्या तुकडीतील सैनिकांनी सुद्धा त्यांना मदत केली, राईट. त्यानंतर जेकब या ब्रिटिश अधिकाऱ्याने हा उठाव मोडून काढला. तर एवढंच मेन पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोल्हापूरच्या संदर्भामध्ये. त्यानंतर बघणार आहोत साताऱ्यातील उठाव. पेशवाईच्या अस्तानंतर देखील छत्रपती प्रतापसिंह सातारच्या गादीवर होते. कोण होते? छत्रपती प्रतापसिंह हे साताऱ्याच्या गादीवर होते. इंग्रजांनी त्यांच्याशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्या छत्रपतींच्या मदतीसाठी ठेवले. ओके, हे नाव लक्षात ठेवा. कोणाला ठेवले? ग्रँड डफ यांना. कालांतराने छत्रपती प्रतापसिंह यांना काशी येथे नजर कैदेमध्ये ठेवण्यात आले आणि 1847 तेथे त्यांचे निधन झाले. छत्रपती प्रतापसिंह यांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडमध्ये जाऊन छत्रपतींवरील अन्यायाविरुद्ध दाद मागितली, पण ती अयशस्वी ठरल्याने छत्रपतींचे वारसदार शहाजी प्रतापसिंह आणि रंगो बापूजी गुप्ते यांनी 1857 उठावामध्ये भाग घेतला. तर त्यानंतर काय झालं? रंगो बापूजी यांनी कोल्हापूर, पंढरपूर, फलटण, वाठार, कराड, कळंबी, बेळगाव इत्यादी ठिकाणी उठावासाठी निश्चित केली. भोरपासून बेळगावपर्यंत रामोशी, कोळी आणि मांग या समाजातील लोकांना एकत्रित केले. तर कुणी केले हे एकत्रित? रंगो बापूजी गुप्ते यांनी. ब्रिटिशांनी हा उठाव तात्काळ मोडीत काढला. भोर येथील पंत सचिवांचे नोकर कृष्णाजी सदाशिव सिंदकर यांनी रंगो बापूंजींना फितुरीने ब्रिटिशांच्या हवाली केले आणि ब्रिटिशांनी कृष्णाजी यांना, म्हणजेच कृष्णाजी सदाशिव सिंदकर यांना विश्वासराव हा किताब दिला. तर क्वेश्चन असा येऊ शकतो की ब्रिटिशांनी कुणास विश्वासराव हा किताब दिला? तर कुणाला दिला? कृष्णाजी सदाशिव सिंदकर यांना ब्रिटिशांनी विश्वासराव हा किताब दिला. का दिला? कारण त्यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना फितुरी करून त्यांनी ब्रिटिशांच्या हवाली केलं होतं. ओके, आणि साताऱ्याचे जे छत्रपती होते प्रतापसिंह यांनासुद्धा ब्रिटिशांनी नजरकैदेमध्ये ठेवलं होतं. कुठे? काशीमध्ये. आणि 1847 त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे जे पुत्र होते, छत्रपती प्रतापसिंह यांचे पुत्र शहाजी प्रतापसिंह आणि रंगो बापूजी गुप्ते, तर या दोघांनी मिळून या उठावामध्ये भाग घेतला आणि कोळी, रामोशी आणि मांग या समाजातील लोकांना त्यांनी एकत्रित करून उठावाला सुरुवात केली. तर हे झालं साताऱ्याचा उठाव. त्यानंतर
1848 साली डलहौसीने दत्तक वारसा हक्क मंजूर करून सातारा राज्य खालसा करून घेतलं. ओके, ही एक नोट म्हणून तुम्ही लक्षात घेऊ शकता की 1848 डलहौसीने दत्तक वारसा हक्क मंजूर करून सातारा राज्य खालसा केले. त्यानंतर नाशिकच्या पेठमधील उठाव बघूया. आता नाशिकमध्ये काय झालं, नाशिक जिल्ह्यातील पेठ येथील राजा भगवंतराव निळकंठराव यांच्या नेतृत्वाखाली कोळी बांधवाने उठाव केला. नाशिकमध्ये कोण नेतृत्व करत होतं, राजा भगवंतराव निळकंठराव. त्यानंतर 6 डिसेंबर 1857 रोजी हर्सूलच्या बाजारात भिल्लांच्या मदतीने उठाव झाला. ग्लास पुल या ब्रिटिश अधिकाऱ्याने हे बंड मोडून काढताना पेठच्या राजास फाशी दिली. पेठचा जो राजा होता भगवंतराव निळकंठराव, तर यांना फाशी देण्यात आली. कोणी दिली, ग्लास पुल या ब्रिटिश अधिकाऱ्याने. नाव लक्षात ठेवा, ग्लास पुल या ब्रिटिश अधिकाऱ्याने नाशिकमधल्या पेठमधील उठाव मोडून काढला आणि पेठच्या राजास त्यांनी फाशी दिली. जानेवारी 1857 नांदगाव येथे भिल्लांनी केलेला उठावाचा प्रयत्नसुद्धा मोडून काढण्यात आला. त्यानंतर अहमदनगरमधील उठाव बघूया. अहमदनगरमध्ये काय झालं, संगमनेरजवळ भागोजी नाईक यांनी उठाव केला. ओके, अहमदनगरमध्ये कोणी उठाव केला, भागोजी नाईक यांनी संगमनेरजवळ उठाव केला. खानदेशामध्ये कोण होता, म्हणजे हे असे क्वेश्चन्स जोड्या लावा म्हणून येऊ शकतात. कोल्हापूरमध्ये मेनली उठाव कोणी केला, कोल्हापूरमध्ये तर भारतीय सैनिकांनी, रेजिमेंटच्या तुकड्यातील सैनिकांनी. साताऱ्यामध्ये कोण होतं उठाव करण्याला, नेतृत्व कोणाचं होतं, छत्रपती प्रतापसिंह यांचे वारसदार शहाजी प्रतापसिंह आणि रंगो बापूजी गुप्ते. बरोबर, हे झाले साताऱ्यातले. नाशिकच्या पेठमध्ये उठाव कोणी केला, तर नाशिकचा जो पेठमधील राजा होता राजा भगवंतराव निळकंठराव, तर यांचं नेतृत्वाखाली नाशिकमधील पेठमधील उठाव झाला. बरोबर, अहमदनगरमध्ये कोणी उठाव केला, तर भागोजी नाईक यांनी अहमदनगरमध्ये उठाव केला. आणि खानदेशामध्ये कर्जार सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्ल समाजाने उठाव केला. यामध्ये 400 भिल्ल स्त्रियासुद्धा सहभागी होत्या. ओके, खानदेशामध्ये लक्षात ठेवायचं आहे, कर्जा सिंग. त्यानंतर सातपुड्यामध्ये शंकर शहांनीसुद्धा उठावाचे नेतृत्व केले, सातपुड्यामध्ये. आता नागपूरमधील उठाव बघूया. इम्पॉर्टंट आहे नागपूरमधील उठाव, क्वेश्चन येऊ शकतो एक्झाममध्ये. तर नागपूरच्या उठाववाल्यांना लखनौ कानपूर येथील बंडखोरांची साथ होती. ओके, नागपूरमध्ये जे उठाव करत होते तर त्यांना लखनौ आणि कानपूर येथील बंडखोरांची साथ होती. 13 जून 1857 रोजी सीताबर्डी कामठी या ठिकाणी उठावाचा आखलेला बेत इंग्रजांनी आधीच मोडून काढला. यावेळी नागपूरची राणी बांकाबाई इंग्रजांशी एकनिष्ठ राहिली. ओके, नागपूरची राणी कोण होती, बांकाबाई. तर ती इंग्रजांशी एकनिष्ठ राहिली, त्याच्यामुळे जो बेत त्यांनी आखला होता उठाव करण्याचा, तर उठाव होण्याच्या आधीच इंग्रजांनी तो मोडून काढला आणि नागपूरचा उठाव करणाऱ्यांना लखनौ आणि कानपूर येथील बंडखोरांची सुद्धा साथ होती. त्यानंतर औरंगाबादमधील उठाव. तर औरंगाबादमध्ये घोडदळातील मुस्लिम समाजातील शिपायांच्या उठावाचा प्रयत्न ब्रिटिशांनी मोडून काढला. त्यानंतर जमखिंडी संस्थानाचे राजे अप्पासाहेब पटवर्धन हे इंग्रजांच्या मर्जीतील असल्यामुळे तेथील उठावसुद्धा फसला. त्यानंतर मुधोळमधील हुलगुडी येथे बेरड समाजाने केलेला उठावाचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधवांचे उठाव, हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की शेतकरी बांधवांच्या उठावामध्ये काय त्यांचा भागीदार, काय त्यांचा वाटा होता. तर बघा, लॉर्ड एल्फिन्स्टन्स यांनी मुंबई प्रांतामध्ये रयतवारी पद्धत लागू केल्यामुळे जमीन महसुलाची जबाबदारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे गेली. बरोबर, कुणी लागू केलं रयतवारी पद्धत, लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी मुंबई प्रांतामध्ये रयतवारी जेव्हा पद्धत लागू केली त्याच्यामुळे काय झालं की जमीन महसुलाची जबाबदारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे गेली. त्यानंतर शेतसारा भरण्यासाठी अनेकांना त्यांच्या जमिनी विकाव्या लागल्या. परिणामी पुणे सातारा सोलापूर या भागामध्ये शेतकरी बांधवांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केले. हे विचारतात मेनली की कुठे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उठाव केले, तर कुठल्या भागामध्ये, पुणे सातारा आणि सोलापूर या भागांमध्ये शेतकरी बांधवांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केले. 1874 साली पुणे येथील शिरूर तालुक्यातील कर्धे या गावाच्या शेतकऱ्यांनी सारा भरण्यासाठी नकार दिला. ओके, हे पण पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. 1874 साली पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यातील जे कर्धे गाव आहे या कर्धे गावाच्या शेतकऱ्यांनी सारा भरण्यास नकार दिला. त्यानंतर 12 मे 1875 रोजी सुपे येथे शेतकऱ्यांनी पहिला मोठा उठाव करून मारवाडी गुजर सावकार यांच्यावर हल्ले केले.
आणि अहमदनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सावकारांची मालमत्तासुद्धा लुटली. ओके, तर हे गाव इम्पॉर्टंट आहे, सुपे. लक्षात ठेवा, 12 मे 1875 रोजी सुपे येथे शेतकऱ्यांनी पहिला मोठा उठाव केला आणि त्या उठावामध्ये काय केलं, त्यांनी मारवाडी, गुजर आणि सावकार जे आहेत तर त्यांच्यावर हल्ले केले, त्यांची संपत्ती लुटली. ओके, मग या उठावाचे लोण पुणे, सातारा, रायगड, सोलापूर, रत्नागिरी इत्यादी जिल्ह्यांमध्ये पसरले आणि इंदापूर, भिमडी, कर्जत, शिरूर, हवेली, पारनेर, श्रीगोंदा, तर ही शेतकरी उठावाची केंद्रे ठरली. मग काय झालं, शेतकऱ्यांच्या असंतोषाची चौकशी करण्यासाठी शेतकरी उठाव का करतात, तर या सगळ्या ची चौकशी करण्यासाठी सरकारने 4 सदस्यांचे डेक्कन राईट्स कमिशन नेमले. ओके, डेक्कन राईट्स कमिशन, याबद्दल पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर या कमिशनच्या शिफारशीनुसार 1879 सरकारने दी डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट संमत केला. पहिल्यांदा कमिशन नेमलं त्यांनी, डेक्कन राईट्स कमिशन, आणि त्या कमिशनच्या ज्या शिफारसी होत्या तर त्याच्यानुसार 1879 सरकारने द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट हा संमत केला. तर या कायद्यामध्ये काय तरतुदी होत्या नेमक्या, की शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना तगाई कर्जे पुरवण्यात यावीत. बरोबर, एक ही झाली तरतूद. दुसरी तरतूद काय होती या त्या कायद्यामध्ये, की शेतकरी बँका सुरू करण्यात याव्यात. ओके, त्यानंतर कर्जबाजारी जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे त्यांच्या ज्या जमिनी आहेत ते सावकारांकडे हस्तांतरित होऊ देऊ नयेत, तर हे पण एक तरतूद होती त्यामध्ये. तर या सगळ्या तरतुदीमुळे शेतकऱ्यांमधील जो असंतोष होता तो कमी होण्यास मदत झाली. ओके, तर हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की शेतकऱ्यांचा उठाव. ओके, शेतकऱ्यांनी स्टार्टिंगला पुणे जिल्ह्यामध्ये कर्दे गावात नाकार दिला चारा भरण्यासाठी, त्यानंतर सुपे येथे त्यांनी उठाव केला आणि मारवाडी, गुजर, सावकारांच्यावर हल्ले केले आणि मालमत्ता लुटली त्यांची. त्यानंतर बरेच काही ठिकाणी, म्हणजे बरेच काही जिल्ह्यामध्ये या उठावाचे लोण पसरले. मग सगळ्या माहिती घेऊन शेतकऱ्यांच्या असंतोषाची चौकशी करण्यासाठी सरकारने डेक्कन राईट्स कमिशन नेमले. मग या कमिशनच्या ज्या शिफारशी होत्या त्याच्यानुसार एक ॲक्ट तयार करण्यात आला. त्या ॲक्टचं नाव काय, डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट. मग यामध्ये तरतुदी होत्या अशा की त्यांना तगाई कर्जे पुरवण्यात यावी, बँका सुरू करण्यात याव्या, त्यानंतर शेतकऱ्यांची जमीन सावकारांकडे जाऊ नये, असा पण एक तरतूद होती त्यामध्ये. मग अशा तरतुदीमुळे शेतकऱ्यांमधला जो असंतोष होता तो कमी होण्यास त्यांची मदत झाली. ओके, तर हे होतं महाराष्ट्रातील 1857 उठाव. एक क्विक समरी बघूया आपण काय काय पाहिलं याच्यामध्ये. कोल्हापूरचा उठाव पाहिला, त्यानंतर साताऱ्यातील उठाव पाहिला, नाशिकच्या पेठमधील उठाव पाहिला, अहमदनगरमधील उठाव, खानदेशामध्ये काय झालं, नागपूरमध्ये काय झालं, औरंगाबादमधील उठाव, जमखिंडी संस्थानाचे राजे, त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे उठाव आणि डेक्कन राईट्स कमिशन आणि द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपण महाराष्ट्रातील 1857 उठाव यामध्ये पाहिल्या. ओके, तर लेक्चर नंबर 4 आपण नेक्स्ट टॉपिक डिस्कस करूया, महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा उदय का झाला, त्याची कारणे काय आहेत, तर हे सगळं आपण लेक्चर नंबर 4 बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तर ते चॅनल जॉईन करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नेक्स्ट अपकमिंग लेक्चर्सचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.